आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजू शेट्टी पुन्हा आक्रमक, गायींना हाताशी धरून काढला मोर्चा. आज सातारा स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध दरवाढीसाठी रस्त्यावर उतरली आहे. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघाला असून स्वतः राजू शेट्टी हे या आंदोलनाच्या अग्रभागी आहेत. गाया आंदोलनात घेऊन तिच्यासह हे सगळे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आहेत. या आंदोलनात 400 ते 500 कार्यकर्ते सहभागी आहेत. या आंदोलनानंतर आता राज्यात पुन्हा एकदा दूध दरवाढीचं आंदोलन पेटणार आहे. सध्या जो शासकीय दर दुधाला मिळतो आहे तो परवडत नसल्याने सरकारने हा दर वाढवून द्यावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. मोर्चा काढून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतोय आणि शासनाला आमच्या भावना कळवण्याचा प्रयत्न करतोय. लॉकडाऊन आहे आम्हाला माहिती आहे, संचारबंदी आहे आम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा सविनय कायदेभंग आम्ही करतोय. त्याचं कारण सोशल डिस्टन्स कशासाठी ठेवायचं, गावात राहायचं तर लिटरला 15 रुपये तोटा करून कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यापेक्षा जे काय महामारी व्हायची ती होऊन दे, पण एकदा निर्णायक काहीतरी निर्णय लागू दे म्हणून अगदी त्यागानं हे सगळे शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत, स्वतःचा जीव धोक्यात घालून उतरलेले आहेत. कारण यांचा काही दोष नसताना केवळ केंद्र आणि राज्य सरकारनं जे लॉकडाऊन जाहीर केलं आणि त्यामुळं हॉटेल बंद पडले, मिठाईची दुकानं बंद पडली, आईस्क्रीम पार्लर बंद पडले, जेवणावळी बंद पडल्या आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून दुधाचा 40% खप कमी झाला आणि त्यामुळं दूध अतिरिक्त व्हायला लागलं आणि त्याचे भाव पडलेले आहेत. तेव्हा यात आमचा काहीच दोष नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं पुढे आलं पाहिजे. अतिरिक्त दुधापासून जी दूध भुकटी तयार झालेली आहे ती निर्यात सबसिडी देऊन देशाबाहेर घालवली पाहिजे. कारण पृष्ठ काळा म्हणजे ज्यादा उत्पादनाचा काळ आता महिन्याभरामध्ये सुरू होतोय, म्हणजे अजून दुधाचं उत्पादन वाढणार आहे, त्याच्या आधी जुना स्टॉक काढला पाहिजे आणि त्यासाठी काही केंद्र सरकारनं सबसिडी दिली पाहिजे. सामान्य माणसाची आता खरेदी करण्याची क्षमता संपलेली आहे म्हणून दुग्धजन्य पदार्थावरची मग तुपापासून पनीरपर्यंत रबडी आम्रखंड श्रीखंड याच्यावरचा GST मागे घेतला पाहिजे, जेणेकरून किमती कमी होतील आणि ग्राहक खरेदी करतील आणि परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत तातडीची उपाययोजना म्हणून राज्य सरकारनं लिटरला 5 रुपये अनुदान शेतकऱ्याच्या थेट खात्यावर कोणाच्याही मध्यस्थीशिवाय जमा करावेत. राज्यामध्ये 46 लाख दूध उत्पादक शेतकरी आहेत, म्हणजे 46 लाख दूध उत्पादक परिवारांना त्याचा लाभ होणार आहे आणि हा निर्णय नाही घेतला तर आम्ही गप्प बसणार नाही. आज आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. ही मोर्चांची मालिका संपल्यानंतर निर्णायक लढायला सुरुवात होणार आहे. ही आमची पोकळ धमकी नाही. 2007 हे आम्ही करून दाखवलंय, 2018 करून दाखवलंय, त्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही आता केल्याशिवाय सोडणार नाही. राज्य आणि केंद्र सरकार दोघंही अपयशी ठरलेले. राज्य सरकारनं खरं तर जबाबदारी राज्य सरकारची तातडीनं उपाययोजना करायची दिला, कारण केवळ राज्य सरकारनं उपाययोजना करून आमचा प्रश्न संपणार नाही. जोपर्यंत केंद्र सरकार पुढे येत नाही, दूध भुकटी निर्यातीसाठी प्रोत्साहन देत नाही, GST मागे घेत नाही, तोपर्यंत आमच्या दुधाचा खप वाढत नाही आणि कायमस्वरूपी याच्यावरचं काही उपाययोजना होत नाही. सध्याच्या मंत्रिमंडळावर काय चर्चा झाली काय बद्दल? मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, कारण ते फक्त पत्राद्वारेच भेटतात, ते कुठं समक्ष भेटतच नाहीत कुणाला. मी दुग्ध विकास मंत्र्यांच्या बरोबर बैठकीत हे मुद्दे मांडले, मी उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर दूरध्वनीवर बोललो, त्यांना पत्र लिहिलं. मी महाविकास आघाडीमध्ये असणारे जे प्रमुख 3 पक्ष आहेत त्या 3 पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहिलं, त्यांच्यावर दूरध्वनीवरून चर्चा केली. मी केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहिलं, पंतप्रधानांना पत्र लिहिलं, केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. त्याचबरोबर मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ज्यांनी 2 वर्षापूर्वी मध्यस्थी केली होती आणि दूध भुकटीच्या निर्यातीसाठी केंद्राला सबसिडी द्यायला भाग पाडलं होतं, त्यांच्यावर समक्ष बोललो आहे, त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
अजून निर्णय काहीच झाला नाही साहेब. आपण मात्र निर्णय लढा द्यायची वेळ आलेली आहे, मात्र गेले दोन महिन्यातून पाच वेळा आपण आंदोलन केलेलं आहे. मी जी काय करतोय ते आंदोलन अशाच पद्धतीने करत असतो, लगेच यश मिळावं अशी आमची अपेक्षा नसते, पण स्वाभिमानीचं आंदोलन एकही वाया गेलेलं नाही हे लक्षात घ्या. शेतकऱ्यांशी ही पोकळ धमकी नाही, आम्ही राज्य सरकारला केंद्र सरकारला गुडघे टेकायला लावू, कारण दूध आमच्या हातात आहे आणि लेकरं बाळा तुमच्या घरात आहेत, त्यांना दूध द्यायचं का नाही शेवटी आम्ही ठरवणार आहोत. करून दाखवलेलं आहे 2 वर्षापूर्वी 2018 साली हे करून दाखवलेलं आहे. पुन्हा बळीराजाला रागानं रस्त्यावर उतरायची वेळ आणू नका, आणि आणला तर जो लोटणा आम्ही म्हशीच्या गळ्यात बांधतोय तो तुमच्या पाठीत बसल्याशिवाय सोडणार नाही हे लक्षात. आतापर्यंत लोटणा फक्त आम्ही म्हशीच्या गळ्यात बांधला, तो लोटणा तुमच्या गळ्यात घालणार घातल्याशिवाय राहणार नाही. राज्यामध्ये ज्या पुढाऱ्यांचे ज्या नेत्यांचे दूध संघ आहेत आणि त्यांनी दूध खरेदी किती केली, उत्पादकांना किती पैसे दिले, त्याचा सगळा लेखाजोखा मी बारामतीच्या सभेमध्ये करणार आहे, कारण सर्व सिद्ध सांगून चालत आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आता यांना उघडं नागडं केल्याशिवाय सोडणार नाही. एवढा दिशा आम्हाला कुणाबरोबर वाकडं करायचं नाही, कुणाचा आमचं वाकडं याच्यातला भाग नाही, आम्हाला काय आंदोलन करायची हौस आहे याच्यातला भाग नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, आज दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि त्याला मदत करणं हे तुमचं कर्तव्य आहे, आणि म्हणून त्याच्या आधी जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या, नाहीतर भविष्यामध्ये संघर्ष तुमच्या समोर वाढून ठेवलेला आहे. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.